आज आपण बनवणार आहे काकडी आणि गाजरची कोशिंबीर। याला काकडी आणि गाजरची चटणी सुद्धा बोलतात आहे आणि अगदी झटपट तयार होते आहे, कमी साहित्यात तयार होते आहे आणि खायला अप्रतिम लागते आहे। तर चला आपण साहित्याला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री संपूर्ण सावजी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। ते मी दोन काकडी घेतलेली आहे, एक गाजर, एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या। तीनशे ग्राम मी इथे दही घेतलेलं आहे, साखर, मोहरी आणि मीठ। अगदी कमी ते मी तेल घेणार आहे। काकडी आणि गाजरला आता किसून घेऊया। बघा, आता यातलं सगळं पाणी मी काढून घेईल। पाणी काढून घेतलेलं आहे। आता यात मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकेला आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। सगळं एकजीव करून घेईल। अर्धा चमचा इथे मीठ टाकेल आणि अर्धा चमचा इथे साखर सुद्धा टाकेल। आता एक पॅन घेईल आणि थोडं तेल टाकेल आणि त्या तेलमध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडून देईल। बघा कशी तडतडत आहे। आता हे मी मिश्रणात टाकेल आहे, तेल टाकायचं नाही आहे। आता इथे मी पूर्ण 300 ग्रॅम इथे दही घेईल आहे। दही तुम्ही आंबटच घ्या, त्याच काकडीला व्यवस्थित चव येईल। दहीचं पाणी काढून घ्या आणि नंतरच ते मिक्स करा। आता मी कोथिंबीर घालेलं आहे आणि उरलेलं पूर्ण दही आता याला एकजीव करून घ्यायला आहे। बघा किती सोपी आहे बनवायला आणि एवढी अप्रतिम चव असते की रोजच्या पेक्षा तुम्ही जास्त जेवण करणार हे नक्की। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक करा, शेअर करा। भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।